राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द झाल्यानंतर भाजपचे बृजभूषण सिंह यांनी एक प्रतिक्रिया दिली, पाहूयात काय म्हणतात। भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता। राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली होती। राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती खुद राज ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे। राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय। पुण्यातील सभेमध्ये आपण सविस्तर बोलणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलंय। राज ठाकरे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं आणि अखेर या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित केल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय। दरम्यान राज यांचा हा दौरा स्थगित झाल्यानंतर त्यांच्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा तीव्र विरोध आहे। उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या अशी बृजभूषण सिंह यांची अट आहे। मात्र आता प्रकृती संदर्भातील कारणामुळे तूर्तास राज यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय। याबाबत 22 पुण्यात होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे भाष्य करतील आणि आपली भूमिका मांडतील असे संकेत राजाने ट्विटरवरून पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दिलेत। आम्ही 5 जून रोजी अयोध्येमध्ये शरयू नदीमध्ये स्नान करणार आहोत, तेथील साधू संतांसोबत आम्ही पूजापाठही करणार आहोत असं बृजभूषण यांनी सांगितलं आहे। राज ठाकरेंनी त्यांचा दौरा स्थगित केला असला तरी आम्ही तिथे नक्की जाणार आहोत। आम्ही योगी आदित्यनाथांचा वाढदिवसही तिथे साजरा करणार आहोत असं बृजभूषण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। फेसबुकवरून त्यांनी या संदर्भातील एक पोस्ट केली आहे।